वरती घेतला तर आम्ही ते पार्क फावड्याने उघडून काढू. कशाने? फावड्याने. फावड्याने फावडं कुठून काढणार? ते उद्धव ठाकरेकडे फावडं आहे. मला समोरून आव्हान आलं की चेव चढतो. शिवसेना संपवण्याची भाषा उघडपणे केली जाते आणि सगळे एकत्र होत आहेत. सगळ्यांनी एकत्र व्हावे हीच माझी अपेक्षा होती. विरोधकांना वेगवेगळे मारण्यामध्ये काही गंमत नसते. सर्वांनी एकत्र या, मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे ते. या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आव्हान दिलंय. शिवसेना भवनमध्ये आयोजित विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखांशी ठाकरे यांनी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये यासाठी शिंदेगड आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. त्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखल्याचंही बोललं जात आहे. मात्र यातच आता आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्याचं सांगितलं जात आहे. दसरा मेळाव्यासाठी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा. विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख सोबत असल्यानं आत्मविश्वास दुणावल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. तसंच शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिलेत.